नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आताच तुमचं करंट अफेअर हिस्ट्री जिओग्राफी आणि पॉलिटिक या योगेश आठवळी सरांनी सगळे प्रश्न उत्तरे चर्चेले आहे। तर आता आपण इकॉनॉमिक्स आणि सायन्स या विषयाचे आपण 30 क्वेश्चन बघूयात, काय आहे तर कसे आहेत त्याचे उत्तर। बरोबर, तर इकॉनॉमिक्स सुरू होतं ते क्वेश्चन नंबर 56 पासून। बरोबर, बघा 56 क्वेश्चन नंबर काय आहे, 56 क्वेश्चन नंबर काय आहे, जागतिक व्यापार संघटना म्हणजे काय, WTO काय, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन संबंधित क्वेश्चन आहे। बरोबर, काय विचारलेलं आहे, तर त्या संघटनेची स्थापना आणि रचना कशाच्या भूमिका बजावण्यासाठी होत होती, कोणत्या कशाच्या भूमिका म्हणजे त्या भूमिका कशासाठी, WTOची भूमिका काय या बाबतीत हा क्वेश्चन विचारलेला आहे, कोणत्या भूमिकेसाठी WTO स्थापन केला आहे। बरोबर, याबाबत आपण काय केलं, क्वेश्चन विचारलेला आहे। तर कोणकोणचं उत्तर आहे, याचं उत्तर आहे 3 नंबरचं, अ ब आणि क। बरोबर, बघा अ काय आहे, वस्तूचा व्यापार, वस्तूचा व्यापार दोन देशांमधील वस्तूचा व्यापार कसा असावा काय असावा हे कोण ठरवतं, तर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये ते WTO वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन काय करते, त्याची त्याच्यामध्ये भूमिका बजावते, ठरवण्याची भूमिका बजावते। बरोबर, दुसरं बघा सेवांचा व्यापार, सर्व्हिस ट्रेडमध्ये पण कोण भूमिका बजावतं, तर WTO भूमिका बजावते। बौद्धिक संपत्तीचा हक्क, बरोबर, इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी राईट्स, बरोबर, याच्यासाठी पण आपल्याला काय WTO मदत करते। बरोबर, माझी अ ब क हे काय बरोबर आहे, आणि क ड बघा रे काय, आंतरराष्ट्रीय शांतता व सहकार्य याच्याशी आणि WTOचा काही संबंध नाही, त्याच्यामुळे उत्तर काय असणार तुमचं, अ ब क 3 नंबरचा पर्याय। आता WTOची स्थापना कधी झाली रे, 1 जानेवारी 1995 साली झाली। बरोबर, आणि त्याच्या अगोदर WTOच्या अगोदर काय होतं, तर गॅट करार होता, कधी गॅट करार 1947 त्या कराराचं रूपांतर नंतर काय झालं, 1995 साली कशामध्ये झालं, WTO वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनमध्ये झालं। गॅटचं रूपांतर कशात झालं मग, WTOमध्ये, कधी 1995 साली। बरोबर, म्हणजे हा आपला क्वेश्चन होता 56 नंबरचा, गॅट वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन संबंधित, आणि याचं उत्तर काय, पर्याय क्रमांक 3 नंबरचा आहे। बरोबर, आता बघा पुढचा 57 नंबरचा क्वेश्चन, पंचवर्षीय योजनेसंबंधी विचारलेला आहे, म्हणजे इकॉनॉमिकचा पूर्ण पार्ट कव्हर करण्याचा प्रयत्न केला। आता काय, पहिला आपण परकी WTO संस्था, आंतरराष्ट्रीय संस्था वर क्वेश्चन विचारला, आता आपण डायरेक्ट पंचवार्षिक योजना म्हणजे नियोजन, भारतीय नियोजनवर क्वेश्चन टाकलेला आहे। बरोबर, बघा बरं काय क्वेश्चन आहे, वाचा, खालीलपैकी कोणत्या पंचवार्षिक योजनेत औद्योगिक विकासाच्या दृष्टीने अवजड उद्योगधंद्यावर भर दिला गेला, म्हणजे कोणत्या योजनेत उद्योगधंद्यावर जास्त भर दिला गेला होता, कोणची योजना होती रे, कोणची, दुसरी पंचवार्षिक योजना 1956 जे औद्योगिक धोरण आहे ते कोणत्या योजनेत केलं, तर दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये औद्योगिक धोरण स्वीकारलं। बरोबर, त्याच्यामुळे काय केलं, उद्योगधंद्यावर जास्त फोकस होता, कोणत्या, सेकंड 5-year प्लॅनचा। बरोबर, आणि पहिलं पर्याय बघा, पहिली पंचवार्षिक योजना, पहिली फर्स्ट 5-year प्लॅनचा कशावर भर होता, तर ॲग्रिकल्चरवर, म्हणजे कृषीवर सगळ्यात जास्त भर होता, फोकस होता, कारण की भारत हा कृषी प्रधान देश नव्हता त्यावेळेस, आणि कृषी प्रधान देश होण्यासाठी भारत ट्राय करत होता। बरोबर, तिसरा ऑप्शन बघा, 11वी पंचवार्षिक योजना, त्याच्यामध्ये काय केलं, सर्वसमावेशक वृद्धी म्हणजे इन्क्लुझिव्ह ग्रोथ याच्यावर भर देण्यात आला। बरोबर, म्हणजे दारिद्र्य दूर करणे, तुमची बेरोजगारी कमी करणे, संपत्तीच्या समानता निर्माण करणे, विषमता दूर करणे, याच्यामध्ये काय केलं, 11वी पंचवार्षिक योजनेमध्ये तुमचा फोकस केला। बरोबर, 7वी पंचवार्षिक योजनेमध्ये काय केलं रे, तर अन्न रोजगार आणि उत्पादकता, रोजगार आणि उत्पादकता याच्यामध्ये विचार काय केला, फोकस केला। 7व्या पंचवार्षिकमध्ये इंदिरा गांधींनी काय केलं होतं, एक घोषणा दिली होती, कोणती घोषणा होती ती, तर गरिबी हटाव, काय, गरिबी हटाव ही घोषणा काय केली होती, 7व्या पंचवार्षिक योजनेमध्ये काय केली होती, इंदिरा गांधींनी केली होती। बरोबर, म्हणजे याचं उत्तर काय असणार तुमचं, 57चं 2 नंबरचा पर्याय, दुसरी पंचवार्षिक योजना, त्याच्यामध्ये काय केलं होतं, तर जड व मूलभूत उद्योग म्हणजे भौतिकवादी योजना पण म्हणली जाते, तिला काय म्हणले जाते, भौतिकवादी योजना। ओके, अंडरस्टँड, क्लिअर झालं, चला पुढचा 58 नंबरचा क्वेश्चन बघा, 1960 ते 1991 या कालावधीत म्हणजे भारत स्वतंत्र झाल्यापासून तर आर्थिक धोरण स्वीकारण्यापर्यंत, जे नवीन आर्थिक धोरण आहे उखाजा ते स्वीकारण्यापर्यंत, खालीलपैकी कोणत्या देशाच्या संघाबरोबर भारताचा सर्वात मोठ्या प्रमाणे व्यापार चालत असे होता, कोणता देश आहे रे,
कोणता पर्याय एक नंबरचा नाही तर उत्तर आहे तीन नंबरचं आर्थिक सहकार्य आणि विकास संस्था म्हणजे काय रे जे तुमचे ऑलरेडी विकसित देश होते कोणते जे विकसित जे डेव्हलप कंट्रीज होत्या ते कंट्री सोबत काय करतात आपण अगोदर आपला व्यापार चालत होता एक्झाम्पल रे यूएसए झालं तुमचं जर्मनी झालं तुमचं इंग्लंड युके झालं याच्याबद्दल काय करतो आपण जास्त व्यापार चालत होता पण तो आता कालांतराने जेव्हापासून आपण काय केलं उखाजा धोरण स्वीकारलं त्या तेव्हापासून काय केलं आपण ते धोरण त्यांच्या सोबतचा व्यापार काय होत चाललाय कमी कमी होत चाललेला आहे बरोबर मग वाढतं कुठं आता चीन वाढला दक्षिण आफ्रिका वाढला ऑपेक देश वाढले म्हणजे जे आपले पेट्रोलियम कंट्रीज आहे त्याच्याकडे व्यापार आता वाढलाय आपला पण त्यावेळेस तो नव्हता त्यावेळेस तो काय होता कमी होता 1960 ते 1991 साली त्यावेळेस कोणाचा यूएसए जे विकसित जे देश होत्या कंट्रीज होत्या त्याच्यामध्ये काय होतो तो जास्त होता बरोबर म्हणजे याचं उत्तर काय असणार तुमचं तीन नंबरचा पर्याय 58 काय तीन नंबरचा उत्तर ओके अंडरस्टँड क्लिअर क्लिअर ना चला पुढचा क्वेश्चन 59 काय आहे आंतरराष्ट्रीय नाणे निधी म्हणजे काय IMF IMF वर क्वेश्चन म्हणजे आंतरराष्ट्रीय संघटना याच्यावर आपण पुन्हा एक क्वेश्चन काय केलं इथं तयार केलेलं आहे बरोबर बघा आंतरराष्ट्रीय नाणे निधी IMF आंतरराष्ट्रीय वित्तीय सहकार्य वाढवण्यास मदत करते बरोबर आंतरराष्ट्रीय वित्तीय सहाय्य म्हणजे कर्ज देणे एकमेकास कर्ज देणे किंवा एखाद्या जो विकसनशील देश आहे त्याला सबसिडी देणे वगैरे हे काम कोण करतं तर IMF करते बरोबर आणि दुसरा पर्याय बघा आंतरराष्ट्रीय नाणे निधी सभासद देशांचे वित्तीय धोरणे तयार करण्याचे काम करते बरोबर म्हणजे IMF आपण ज्यावेळेस IMF सदस्य झालो ज्यावेळेस आपण 1991 सालीचं जे उखाचं धोरण स्वीकारलं आणि त्यावेळेस काय झालं की आपण आपल्या जे वित्तीय धोरणे फायनान्शियल स्ट्रॅटेजी आहे ती काय करतो आपण IMF बरोबरीने ते तयार करतो म्हणजे त्याच्यात मदत कोणाची घेतो आपण तर IMF घेतो बरोबर त्याच्यामुळे हे पण सेंटेन्स काय आहे बरोबर आहे आणि दोन्ही विधानं काय तुमचे बरोबर असले आहे मग उत्तर कोणचं आहे पर्याय क्रमांक तीन नंबर दोन्ही विधाने योग्य ओके क्लिअर 59 चला पुढचा नेक्स्ट क्वेश्चन 60 नंबरचा क्वेश्चन बघा पुढील पैकी कोणत्या पंतप्रधानांनी दिवंगत इंदिरा गांधी यांनी दारिद्र्य निर्मूलनासाठी जाहीर केलेल्या 20 कलमी कार्यक्रमाची पुनर्रचना केली बरोबर 20 कलमी कार्यक्रम कधी जाहीर केला होता इंदिरा गांधीने पहिल्यांदा 1975 साली आणीबाणी लागू केली त्यावेळेस काय केला होता 20 कलमी कार्यक्रम चालू केला होता बरोबर तो फर्स्ट टाइम कोणी इंदिरा गांधीने चालू केला सेकंड टाइम कधी केला होता 1982 साली पण पुन्हा कोणी केला होता इंदिरा गांधीने बरोबर त्यानंतर आलता 1986 या साली कोणी केला होता तर त्यावेळेस राजीव गांधी पंतप्रधान होते आणि राजीव गांधींनी काय केला होता तो 20 कलमी कार्यक्रम पुन्हा चालू केला होता आणि त्यानंतर फोर्थ टाइम चौथ्यांदा तो 2006 साली चालू केला होता कोणी डॉक्टर मनमोहन सिंग 2006 ओके म्हणजे आता काय केलं इंदिरा गांधी नंतर विचारेल आपल्याला बरोबर इंदिरा गांधी नंतर कोण कोण येणार राजीव गांधी पण येणार आणि मनमोहन सिंग पण येणार म्हणजे आता उत्तर कोणचं आहे फक्त एकच आहे मनमोहन सिंग आहे का ऑप्शन मध्ये नाही त्याच्यामुळे ते उत्तर येणार नाही आता राजीव गांधी ऑप्शन मध्ये आहे तर एक नंबरचा पर्याय तुमचा योग्य असायला पाहिजे बरोबर म्हणजे फर्स्ट कधी चालू झाला 1975 वीस कलमी कार्यक्रम सेकंड टाइम 1982 थर्ड टाइम 1986 आणि फोर्थ टाइम 2006 फोर्थ टाइम कोणी केला मनमोहन सिंग थर्ड टाइम राजीव गांधी आणि फर्स्ट आणि सेकंड कोणी चालू केला तर इंदिरा गांधी आणि आपल्याला क्वेश्चन मध्ये काय विचारलेलं आहे इंदिरा गांधी नंतर म्हणजे इंदिरा गांधी नंतर कोणी चालू केलं तो राजीव गांधी एक नंबरचा पर्याय तुमचा काय असेल योग्य असायला पाहिजे बरोबर चला पुढचा 61 नंबरचा सहकारवर क्वेश्चन टाकलेला 61 नंबरचा बघा राज्य सहकारी बँक पुढील पैकी कोणत्या मार्गाने भांडवल उभारत नाही विचारलेलं आहे उभारते का तर नाही कोणत्या मार्गाने उभारत नाही असं विचारलेलं आहे तर सभासदांना भागविक्री करून ह्याच्या मार्गाने काय उभारते भांडवल उभारते राज्य सहकारी बँक आपल्याला काय विचारलेलं नाही तीन नंबरचा पर्याय बघा बाजारात रोखे विक्री करून रोखेचा आणि राज्य सहकारी बँकेचा काय संबंध आहे रोखे कोण विकतं सरकार एक तर भारत सरकार विकतं किंवा RBI विकतं बरोबर त्याच्यामुळे तीन नंबरचा पर्याय काय आहे बरोबर आहे ओके दोन नंबरचं पण बघा रिझर्व्ह बँक आणि राज्य सरकारकडून कर्ज घेऊ शकते सहकारी बँक तर घेऊ शकते बरोबर आणि चार नंबरचा पर्याय बघा सभासद व बिगर सभासदाकडून ठेवी स्वीकारते एक तर सभासदाकडून ठेवी स्वीकारते किंवा बिगर सभासदाकडून ठेवी स्वीकारते हे पण करू शकते पण तीन नंबरचा रोखे विक्री करत नाही राज्य सहकारी बँक रोखे विक्री करत नाही त्याच्यामुळं उत्तर काय असणार 61 तीन नंबरचा पर्याय ओके
चला पुढे 62 नंबरचा क्वेश्चन. जागतिक व्यापार परिषद WTO कधी स्थापन झाली? आता सांगितलं WTO ची स्थापना कधी झाली होती? 1 जानेवारी 1995 साली. आणि ती कशातून झाली होती? तर गॅट करार. गॅट करार कधी आला होता? तर 30 ऑक्टोबर 1947 साली. त्याचं रूपांतर कुठे झालं मग गॅट करारचं? WTO मध्ये, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन मध्ये झालं होतं. ओके, 62 क्लिअर झाला. याच्यात काही एवढं नव्हतं, फक्त तारीख विचारली होती. कारण की एखाद्या आंतरराष्ट्रीय संघटनाची आयोग तारीख जसे तसे विचारते, म्हणून हा क्वेश्चन टाकला होता. ओके, क्लिअर. चला पुढं 63 नंबरचा क्वेश्चन. आर्थिक सुधारणा 1991 ज्या आर्थिक सुधारणा कधी झाल्या? आर्थिक सुधारणा 1991 कोण होतं त्यावेळेस पंतप्रधान? आताच राज्यसभेला क्वेश्चन येऊन गेला. काय क्वेश्चन होता? तर आर्थिक सुधारणा ज्यावेळेस झाल्या 1991 त्यावेळेस अर्थमंत्री कोण होतं असा क्वेश्चन विचारला होता. बरोबर, त्याच्यामुळे हा क्वेश्चन टाकण्यात आला, फोकस त्यावर ठेवला होता. तर कोण होतं त्यावेळेस? त्याचं उत्तर होतं मनमोहन सिंग. पण आपला याचा क्वेश्चन काय आहे 63 नंबरचा? तर आर्थिक सुधारणाच्या परिणामासंदर्भात काय परिणाम झाले त्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या. म्हणजे ज्या आर्थिक सुधारणा झाल्या आणि त्याच्यानंतर जे परिणाम झाले भारताच्या व्यापारावर किंवा भारतामध्ये, त्याच्या संबंधित विधाने दिलेली आहे खाली. बघा, 1992 ते 1993 आणि 2000 ते 2001 मध्ये आर्थिक वृद्धीचा वार्षिक सरासरी दर 6.3 होता. तर हा होता का? तर होता. बरोबर, बघा, सुधारणा कार्यक्रमांचा दारिद्र्य कमी करण्यात सकारात्मक परिणाम झाला. म्हणजे जो 1991 दारिद्र्याचा दर होता तो 2019 च्या आसपास तो काय झाला? कमी झाला आहे का नाही झाला? तर कमी झाला आहे. कशामुळे झाला तो? तर त्यावेळेस केलेल्या आर्थिक सुधारणामुळे तो आता काय झाला? कमी झाला. म्हणजे हे विधान काय तुमचं बरोबर आहे. आणि क विधान बघा काय आहे, भारतीय परकीय विनिमय व्यवस्थापनातील सुधारणामुळे परकीय गुंतवणूकदारांना आत्मविश्वास वाढला. जो आपला जे आर्थिक सुधारण्याच्या अवघड जो फेरा कायदा होता, त्यानंतर काय केला? त्याला फेमाचा फेरा केला, कॉम्पिटेटिव्ह ऍक्ट केला. त्याच्यामुळे काय झालं, जे बाहेर FDI वाले ज्या परकीय कंपन्या आहे त्या कंपन्या भारतामध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी काय झाल्या, त्यांचा जो कॉन्फिडन्स आहे तो काय झाला? वाढला. कारण की त्यांना काय वाटलं की आता भारतामध्ये आपल्या संपत्तीला काही हानी नाही, त्याच्यामुळे त्यांनी काय केलं, आपली तिथं इन्व्हेस्टमेंट केली. आणि इन्व्हेस्टमेंट केली म्हणजे काय केलं, आपला FDI फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट काय झाला, आपला वाढला. त्याच्यामुळे काय झालं, हे पण विधान काय तुमचं बरोबर आहे. ओके, म्हणजे वरीलपैकी कोणते बरोबर आहेत विचारलेले? म्हणजे वरीलपैकी सर्व बरोबर आहे. 4 नंबरचा पर्याय तुमचा काय असेल? योग्य असेल. बरोबर, म्हणजे 63 किती? 4 नंबरचा पर्याय. चला पुढे 64 नंबर. जागतिकरणाच्या प्रमुख निकषाबाबत कोणते विधान विधाने बरोबर आहेत? आता जे जागतिकरण म्हणजे काय? ग्लोबलायझेशन. बरोबर, उखाजा धोरण स्वीकारलं, उखाजे उदारीकरण, जागतिकरण आणि खाजगीकरण, याच्यामधलं जे जागतिकरण आहे त्या बाबतीत आपल्याला काय विचार विधाने विचारले दिलेले आणि ते काय विचारलेले बरोबर कोणचं आहे ते ओळखायचं आहे. ओके, आता अ बघा, व्यापारातील अडथळे दूर करणे. जागतिकरणाचा मेन उद्देशच काय होता? की जो इंटरनॅशनल जो ट्रेड आहे म्हणजे काय, आंतरराष्ट्रीय व्यापार आहे, त्याच्यातले जे अडथळे आहेत म्हणजे काय, तुमचा आयात कर, निर्यात कर, हे काय करायचे? कमी करायचे होते. म्हणजे हे अडथळे होते त्यावेळेस, ते काय करायचे? ते दूर करायचे होते. त्याच्यामुळे जागतिकरण करणे गरजेचं होतं. म्हणजे हा विधान काय तुमचं बरोबर आहे. ओके, बघा, भांडवलाचा मुक्त प्रवाह निर्माण होईल असे वातावरण निर्माण करणे. काय? भांडवलाचा मुक्त प्रवाह होईल असे वातावरण निर्माण करणे. म्हणजे भांडवल म्हणजे काय? जी इन्व्हेस्टमेंट आहे, परकीय इन्व्हेस्टमेंट, परकीय गुंतवणूक. म्हणजे काय? इंग्लंडमधला माणूस आपल्या तिकडे इन्व्हेस्टमेंट करू शकतो आणि भारतातला माणूस हा काय, इंग्लंडमध्ये किंवा USA किंवा जपानमध्ये, जपानमधला माणूस आपल्या तिकडे इन्व्हेस्टमेंट करू शकतो. म्हणजे हो, जो काय म्हणताला प्रवाह, भांडवल, जे भांडवल आहे ह्या भांडवलाचा प्रवाह मुक्तपणे होऊ शकतो. हा पण काय, जागतिकरणाचा एक उद्देश आहे. बरोबर, प्रमुख निकष आहे. म्हणजे ब पण तुमचं काय आहे? बरोबर आहे. आता क बघा रे काय, तंत्रज्ञानाचा मुक्त प्रवाह निर्माण होईल असे वातावरण निर्माण करणे. बरोबर का रे? तर जागतिकरणामुळे आपण काय केलं, आता लेटेस्ट उदाहरण आपण राफेलचं घेऊ. राफेल विमानाचं तंत्रज्ञान आपण काय करतोय, फ्रान्स करून घेतोय. बरोबर, बरोबर, अमेरिकन आपण रणगाडे घेतले, ते पण त्यांचं काय केलं, आपण तंत्रज्ञान घेतलं की नाही तंत्रज्ञान. म्हणजे हे कशामुळे पॉसिबल झालं, तर जागतिकरणामुळे पॉसिबल झालं. बरोबर,
जागतिकीकरणामुळे काय केलं ते तंत्रज्ञान स्वीकारण्यासाठी आपण हे झालो आणि आपण पण कोणाला देतो तर आपण जे आफ्रिकन कंट्री आहे त्यांना आपण काय करतो केनिया झालं हे झालं ते आपण काय करतो आपलं तंत्रज्ञान त्यांना देतो बरोबर. आपण आता याच्या बंदर विकसित केलं चहाबार बंदर ते काय केलं आपण आपली टेक्नॉलॉजी त्यांना दिली इराणपाशी बरोबर. म्हणजे आपण पण काय केलं टेक्नॉलॉजीचा एक्सपोर्ट केला बरोबर. त्याच्यामुळे काय झालं हे पण विनिमय झालं त्या तंत्रज्ञानाचं. त्याच्यामुळे हे पण सेंटेन्स काय तुमचं बरोबर आहे. ओके म्हणजे काय अ ब क बरोबर. आता ड बघा देशांतर्गत खाजगी उद्योग वाढणे जागतिकीकरणामुळे देशांतर्गत खाजगी उद्योग वाढत नाही तर जागतिकीकरणाला जर बंदी असेल तरच काय होतं देशांतर्गत जे उद्योग असतात खाजगी उद्योग ते काय होते वाढतात आणि जागतिकीकरण असल्या ते काय होते देशांतर्गत उद्योग कमी होतात. कारण की का त्यांची जी देशांतर्गत जे उद्योग असते त्यांची कॉम्पिटिशन कोणासोबत असते तर इंटरनॅशनल लेवलच्या कंपनी सोबत असते. जे MNC म्हणतो आपण मल्टीनॅशनल कंपनी सोबत काय असते त्यांची कॉम्पिटिशन असते. त्यामुळे ज्या स्टेट देशांतर्गत कंपनी असतात त्या तिथं टिकाव धरत नाही. त्याच्यामुळं ड चुकीचं आहे. अ ब क हा पर्याय बरोबर आहे. एक नंबरचा पर्याय तुमचा उत्तर आहे 64 एक नंबर बरोबर. पुढे चला 65 64 क्लिअर चला 65. आता मनरेगा महात्मा गांधी रोजगार हमी योजना बरोबर. तर या बाबतीत खालील विधान कोणते खरे नाही ते विचारायचं सांगितलं आपल्याला. काय करायचंय खरे नाही खरे नसणारे म्हणजे काय चूक असणारे विधान ओळखायचं आपल्याला. बघा पहिलं बघा या योजनेच्या लाभार्थ्यापैकी कमीत कमी 33% महिला लाभार्थी महिला असणे आवश्यक आहे. जो रोजगार हमीचा कायदा आहे त्या कायद्यामध्ये महिलासाठी 33% रिझर्वेशन आहे. हे बरोबर आहे विधान बरोबर. दुसरं बघा वेतनाचे वाटप हे केवळ बँक आणि पोस्ट ऑफिसमधून खात्यातूनच व्हायला हवे. डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर बरोबर DBT अंतर्गत काय होणार याचा तुमचं बेनिफिट तुमच्या अकाउंटवर जमा होणार आहे मनरेगा मधलं बरोबर. हे पण विधान काय आहे तुमचं बरोबर आहे. आणि 3 नंबरचा पर्याय बघा आता काय ही योजना ग्रामीण कुटुंबातील सर्व प्रौढ कमीत कमी 100 दिवसांच्या वेतन रोजगार पुरते. तर ग्रामीण कुटुंबातील सर्व प्रौढ नाही तर एका ग्रामीण कुटुंबाला ना की कुटुंबातील सर्व व्यक्तीला. त्या समजा माझं एक कुटुंब आहे तर माझ्या पूर्ण कुटुंबाला 100 दिवस माझ्या कुटुंबातील प्रत्येकाला 100 दिवस नाही तर कुटुंबाला 100 दिवस म्हणजे काय होतं तुमचं क हे चुकीचं आहे. 3 नंबरचा पर्याय काय आहे चुकीचं आहे. आणि आपल्याला काय विचारलं चुकीचं आहे मग चुकीचं कोणतं आहे 3 नंबर. 4 नंबरचं बघा एकदा तरी पण ही योजना श्रम प्रधान लेबर इंटेन्सिव्ह आहे. तर ती काय लेबर ग्रामीण भागातील लेबरसाठी ती तयार केलेली आहे. ओके म्हणजे 65 उत्तर काय असणार 3 नंबरचा पर्याय तुमचा 65 उत्तर असणार बरोबर. चला पुढे 66 नंबरचा क्वेश्चन आंतरराष्ट्रीय वित्त महामंडळ इंटरनॅशनल फायनान्स कमिशन बरोबर कॉर्पोरेशन खालीलपैकी कोणत्या क्षेत्रामध्ये काम करते बरोबर. आंतरराष्ट्रीय वित्त महामंडळ IFC खालीपैकी कोणत्या क्षेत्रामध्ये काम करते. याचा पर्याय 1 नंबरचा खाजगी क्षेत्राच्या विकासासाठी गुंतवणूक मार्गदर्शक आणि मालमत्ता व्यवस्थापन करण्यासाठी काय करतं IFC हे मदत करतं. मध्यवर्ती बँकांना कर्ज पुरवठा नाही. मध्यवर्ती बँक म्हणजे काय आपली आपल्या देशाची RBI इंग्लंडची बँक ऑफ इंग्लंड असे. पण त्यांना हे IFC कोड मदत करतं का तर नाही. हा काय करतं फक्त उद्योगधंद्याशी संबंधित आहे किंवा गुंतवणुकीशी संबंधित आहे IFC. त्याच्यामुळे 2, 3, 4 चुकीचे 66 एक नंबरचा पर्याय काय बरोबर आहे. ओके चला पुढचं 67 नंबरचा क्वेश्चन कराच्या संबंधित योग्य विधानाची निवड करा. जे कर आपले टॅक्स त्याच्याबाबत खाली काही 4 विधानं दिली आणि त्यातलं काय करायचं आपल्याला बरोबर असलेले काय करायचंय निवडायचं आहे बरोबर. आता पहिलं बघा उत्पन्न हा प्रत्यक्ष कर नाही. इन्कम हा प्रत्यक्ष डायरेक्ट टॅक्स आहे का इनडायरेक्ट टॅक्स आहे रे इन्कम. इन्कम हा डायरेक्ट टॅक्स आहे. इन्कम टॅक्स हा काय डायरेक्ट टॅक्स आहे. पण इथं काय दिलं डायरेक्ट टॅक्स नाही म्हटलेलं आहे म्हणजे विधान काय चुकीचं आहे. आणि आपल्याला काय करायचं बरोबर निवडायचं आहे म्हणजे पहिलं विधान चुकीचं आहे. दुसरं बघा वस्तू आणि सेवा कर GST म्हणजे गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स हा अप्रत्यक्ष कर आहे बरोबर करे तर तो अप्रत्यक्ष कर इनडायरेक्ट टॅक्स आहे. म्हणजे 2nd नंबरचं उत्तर काय तुमचं उत्तर इथं क्लिक होऊन जातं. तरी पण 3rd आणि 4th पर्याय आपण बघू काय येत आहे. संपत्ती कर वेल्थ टॅक्स हे सुद्धा अप्रत्यक्ष कर आहे. तर ते वेल्थ संपत्ती कर हे काय प्रत्यक्ष कर आहे. काय आहे प्रत्यक्ष कर. आणि उत्पादन कर म्हणजे महामंडळ टॅक्स कॉर्पोरेशन टॅक्स हा काय प्रत्यक्ष कर नाही तो अप्रत्यक्ष कर आहे. काय इनडायरेक्ट टॅक्स आहे. म्हणजे उत्तर काय असणार तुमचं
दोन नंबरचा पर्याय बरोबर आहे, जीएसटी हा अप इनडायरेक्ट टॅक्स आहे बरोबर. सदुसष्टचं काय उत्तर? मग दोन नंबरचा पर्याय. बघा पुढचा 68 नंबरचा क्वेश्चन. खालीलपैकी कोणते कार्य मुद्रेचे आकस्मिक कार्य नाही? आता काय विचारलेलं आहे? मुद्रेचे कार्य म्हणजे काय? मनी, मनी पैशाचे कार्य काय आहे हे विचारलेलं आहे आपल्याला बरोबर. तर आता बघा मनीचं कार्य काय काय आहे. तर पहिलं आहे काय? राष्ट्रीय उत्पन्नाच्या वितरणाचा आधार. तर नाही, हे हेच उत्तर तुमचं काय, एक नंबरचा पर्याय तुमचा बरोबर आहे. पतनिर्मितीचा आधार आहे, मूल्य संग्रहण आहे आणि मूल्याचे हस्तांतरण आहे. पण जे आहे राष्ट्रीय उत्पन्नाच्या वितरणाचा आधार हे ते मनीचं कार्य किंवा मुद्रेचं कार्य नाही. ओके, ते चलनाचे कार्य आहे. ओके, ते काय याचं कार्य आहे? तर चलन. 69 बघा, 68 एक नंबरचा पर्याय, 68 काय एक नंबरचा पर्याय आहे बरोबर. आता 69 बघा काय होतंय. ग्रामीण विभागात म्हणजे जे ग्रामीण भाग आहे आपला त्यामध्ये आढळून येत असलेल्या बेरोजगारीचा प्रकार काय, म्हणजे जे खेडोपाडी जो बेरोजगारी आढळते बरोबर तिचा कोणता प्रकार आहे असा आपल्याला क्वेश्चन विचारलेला आहे. संरचनात्मक बेरोजगारी, संरचनात्मक बेरोजगारी कुठे? सिटीमध्ये असते. कमी प्रतीची बेरोजगारी, कमी प्रतीची बेरोजगारी म्हणजे काय रे? ज्याचं एखाद्या क्षमतेपेक्षा कमी प्रमाणाचं कमी क्षमतेचं काम करणं, म्हणजे एखादा माणूस इंजिनियर आहे किंवा एम फिल पी एच डी आहे आणि तो काय काम करतो? तर क्लर्कचं काम करतो. काय करतो? क्लर्कचं काम. हे काय आहे? कमी प्रतीचे. आणि शक्यतो कुठं असते? सिटीमध्ये असते, शहरामध्ये असते. चक्रीय आणि सुशिक्षित बेरोजगारी ही कुठं असते? चक्रीय, म्हणजे समजा व्यापाराचं जे चक्र असते त्या चक्रामध्ये, हे पण सिटीमध्ये असते बरोबर. मंदी पुन्हा त्याचं काय होतं, काही काळ याच्यामध्ये मार्केटमध्ये मंदी येते, काही काळ पुन्हा तेजी येते, पुन्हा मंदी येते. हे जो चक्र असतं या चक्रीमध्ये जे बेरोजगारी प्रमाण काढतं त्याला काय म्हणते? चक्रीय आणि सुशिक्षित बेरोजगारी. ही कुठं असते? शहरामध्ये. तर ग्रामीण भागासाठी असते ती प्रछन्न व मोसमी बेरोजगारी. प्रछन्न आणि मोसमी बेरोजगारी म्हणजे काय रे? म्हणजे एखाद्या उत्पन्न, एखादं समजा 2 एकरचं शेती आहे, एखाद्या माणसाकडे 2 एकरची शेती आहे एखाद्या कुटुंबाकडे, आणि त्या कुटुंबामध्ये 4 सदस्य कामाला आहे, त्या 2 एकरमध्ये 4 सदस्य काम करतात बरोबर. आणि ते काम करणारे 4 सदस्य काय, ते काम करणारे 4 सदस्यापैकी जर 2 सदस्य पण जर त्या शेतीमध्ये काम केलं तरी पण सेमच उत्पन्न होतं, आणि 4 सदस्य पण काम केलं तरी पण तेवढंच उत्पन्न होतं. म्हणजे 4 सदस्य करू या 2 सदस्य करू, उत्पन्न काय होणार आहे? सेम होणार आहे. मग ते जे 2 सदस्य राहिलेले ते काय आहे? ते प्रचंड आहे, म्हणजे छुपे काय, छुपे बेरोजगार आहे ते. काय आहे? छुपे बेरोजगार. आणि ते कुठं असते? शेतकरी शेतीमध्ये असते, म्हणजे खेड्यामध्ये असते. आणि मोसमी म्हणजे काय रे? तर पावसाळामध्ये काम असतं, उन्हाळ्यामध्ये काम नसतं, त्याच्यामुळं मोसमी जो मोसमावर डिपेंड असतं ती पण बेरोजगारीची तर खेड्यामध्येच असते. म्हणजे उत्तर काय असणार? ग्रामीण भागामध्ये पर्याय क्रमांक 3 नंबरचं उत्तर असणार बरोबर. 70 बघा. ओपन मार्केट ऑपरेशन्स च्या मार्गाने चलनवाढ रोखण्यासाठी मध्यवर्ती बँक खालीलपैकी कुठले पाऊल उचलते? ओपन मार्केट याच्यामध्ये जर काय काय असतं तर सरकारी रोखे, म्हणजे आपण आताच म्हणलो होतो आरबीआय काय करते? सरकारी रोख्याची विक्री करते. आणि सरकारी रोख्याची विक्री केली तर काय होतं? तर तो जो चलन आहे मार्केटमध्ये ते काढून घेतला जातं आणि त्याच्यामुळे काय होते? चलनवाढ कमी होते बरोबर. म्हणजे 1 नंबरचा पर्याय तुमचा योग्य आहे 70 बरोबर. हे झाले तुमचे इकॉनॉमिकचे 15 क्वेश्चन बरोबर. 15 पैकी मिनिमम 10 ते 12 तरी बरोबर असायला पाहिजे, कमीत कमी 12 बरोबर असायला पाहिजे, कारण की क्वेश्चन ॲज कम्पेअर टू सोपे होते बरोबर. आणि कन्सेप्ट होत्या, ज्याच्या कन्सेप्ट क्लिअर आहे त्याला 100% क्वेश्चन सुटले असाल, ज्याच्या कन्सेप्ट क्लिअर नाही त्याला इकॉनॉमीचे क्वेश्चन जरा अवघड गेले असाल. ओके, चला पुढचा पार्ट सायन्स. सायन्स म्हणजे 71 पासून बरोबर. 71 बघा, योग्य जोड्या लावा दिलेल्या आपल्याला. काय? योग्य जोड्या लावा. काय दिले रे? अ गटमध्ये व्हिटॅमिन्स दिले आणि ब गटामध्ये त्याच्यामुळे काय होतंय हे त्याचं कारण दिलेलं आहे बरोबर. जीवनसत्व क ला काय म्हणते रे? तर वार्धक्य विरोधी जीवनसत्व, म्हणजे म्हातारपणा येऊन देत नाही असं कोणतं जीवनसत्व आहे? तर क जीवनसत्व आहे बरोबर. कोणतं जीवनसत्व आहे? क जीवनसत्व. जीवनसत्व ई, जीवनसत्व ई ला आपण काय म्हणतो? अँटी काय म्हणते, सॉरी, वांझपणा विरोधी. काय? वांझपणा विरोधी जीवनसत्व. आणि व्हिटॅमिन के,
व्हिटॅमिन के काय करतं आपल्या रक्त गोठवतं बरोबर रक्त गोठवण्याच्या कार्यास मदत करतं म्हणजे काय रक्त गोठण जीवनसत्व आणि व्हिटॅमिन अ प्रतिकार क्षमता इम्युनिटी पॉवर जी वाढते माणसाची ती कोणत्या व्हिटॅमिन ए मुळे वाढते बरोबर ओके क्लिअर म्हणजे काय उत्तर असणार 71 चं तुमचं 2 नंबरचा पर्याय 1 2 4 3 काय 1 2 4 3 बघा 72 नंबरचा क्वेश्चन नेत्रदानाच्या वेळेस काय नेत्रदानाच्या वेळेस डोळ्याचा खालील कोणता भाग हा वापरला जातो म्हणजे एखादा माणूस जर नेत्रदान करीत असेल तर त्या माणसाचा पूर्णचा पूर्ण डोळा बदलून दुसऱ्या माणसाला जे आंधळा माणूस आहे त्याला लावित नाही तर त्याचा तो स्पेसिफिक पार्ट आहे तो काढला जातो आणि तो नवीन माणसाला जो आंधळा व्यक्ती आहे अंध व्यक्ती आहे त्या व्यक्तीला तो काय केला जातो बसवला जातो तर तो कोणचा पार्ट आहे हा यूजफुल असतो तर कोणचा आहे तो तर कॉर्निया काय कॉर्निया म्हणजे काय पारपटल जो आपल्या डोळ्याचा जो आउटर पार्ट आहे बघा पारदर्शक पार्ट आहे जो असा जेली सारखा दिसतो बघा तो पार्ट काय केला जातो काढला जातो त्याला म्हणते पारपटल आणि त्याच्या आतमध्ये असतो इरिस आणि त्याच्या आतमध्ये असतो लेन्स आणि त्याच्या मागे जो असतो म्हणजे काय जो पडदा असतो त्याला काय म्हणते जाता रेटिना म्हणते तर याच्यापैकी फक्त कॉर्निया म्हणजे पारपटल हा काय केला जातो ब्लड आय डोनेशनच्या वेळेस वापरला जातो ओके क्लिअर पुढचं बघा 73 नंबरचा क्वेश्चन हिमोग्लोबिनचा एक अणू ऑक्सिजनच्या किती अणूचे वहन करू शकतो तर त्याचं उत्तर आहे 4 नंबरचा ते कसं तर तुम्हाला फळ्यावर मी काय करतो रिएक्शन समजून सांगतो 2 मिनिट इकडे बघा हिमोग्लोबिन HB काय HB बरोबर हिमोग्लोबिन तो किती करतो रे 4 अणूची 4 ऑक्सिजनचे अणू याच्यासोबत काय करतो संयोग करतो बरोबर आणि काय करतो तयार ऑक्सी हिमोग्लोबिन तयार करतो काय करतो ऑक्सी हिमोग्लोबिन HB4O2 ऑक्सी हिमोग्लोबिन तयार करतो म्हणजे एक हिमोग्लोबिनचा अणू किती ऑक्सिजन वाहू शकतो तर 4 ऑक्सिजनचे अणू काय करू शकतो तो वाहून नेऊ शकतो ओके क्लिअर चला 73 नंबरचा क्वेश्चन पुढचा म्हणजे किती आणि हिमोग्लोबिनचं प्रमाण पुरुषांमध्ये जास्त असतं स्त्रियांमध्ये काय असतं ते कमी असतं स्त्रियांमध्ये काय असतं कमी असतं पुरुषांमध्ये किती असतं ते 13 ते 18 मिलीग्रॅम पर 100 ml ऑफ रक्त ब्लड आणि स्त्रियांमध्ये किती असतं 11.5 ते 16.5 मिलीग्रॅम पर 100 ml असतं बरोबर म्हणजे काय हिमोग्लोबिनचं प्रमाण पुरुषांमध्ये जास्त आणि स्त्रियांमध्ये कमी असतं ओके 73 नंबरचं उत्तर काय तुमचं येणार मग 4 नंबरचा पर्याय ओके पुढचं बघा रे 74 नंबर क्वेश्चन 74 नंबर क्वेश्चन काय आहे तर गणित आहे बरोबर फिजिक्सचा प्रॉब्लेम आहे एक प्रॉब्लेम टाकलेला आहे या पेपरला एखाद्या वेळेस विचारला जाऊ शकतो कंबाईनला असं विचारत नाही पण विचारते शक्ती पॉवर वगैरे विचारते किती वॅट वापरला काय वापरला याच्यावर क्वेश्चन विचारते गणित आहे बघा काय दिलंय एक दिवा 15 सेकंदामध्ये काय दिलंय एक दिवा 15 सेकंदामध्ये 1500 जूल किती एक दिवा 15 सेकंदामध्ये 1500 जूल ऊर्जा वापरतो 1500 जूल ऊर्जा वापरतो तर त्या दिव्याची शक्ती पॉवर काढायची काय दिलंय बघा बरं आपल्याला किती टाइम दिलाय टाइम किती दिलाय रे 15 सेकंद ओके टाइम किती दिलाय 15 सेकंद आणि ऊर्जा दिली किती वापरतो ऊर्जा म्हणजे वर्क दिलंय तो दिवा किती कार्य करतो हे काय दिलंय वर्क दिलंय किती ते 1500 जूल बरोबर आणि आपल्याला काय काढायचंय पॉवर काढायची आहे काय काढायचंय पॉवर काढायची आता पॉवरचा फॉर्म्युला सगळ्याला माहिती आहे काय पॉवर इज इक्वल टू वर्क अपॉन टाइम काय पॉवर इज इक्वल टू वर्क अपॉन टाइम बरोबर कार्य अपॉन वेळ बरोबर तर वर्क किती आहे आपलं 1500 जूल आणि टाइम किती आहे 15 सेकंद 15 × 15 किती 100 वॅट किती पॉवर वापरेल तो 100 वॅट काय करेल तो वीज काय करेल वापरेल बरोबर किती नंबरचा पर्याय 3 नंबरचा
तुमचा पर्याय 74 नंबरचं उत्तर काय असेल, 3 नंबरचा पर्याय. ओके, पुढचा बघा 75 नंबरचा क्वेश्चन. साबण तयार करण्याच्या प्रक्रियेत खालीलपैकी कोणते अल्कोहोल आपणास मिळतो, म्हणजे साबण आपण तयार करतो ते साबणामध्ये कोणचा अल्कोहोल असतं, तर ते असतं ग्लिसेरॉल. कोणचं? ग्लिसेरॉल, म्हणजे 4 नंबरचा पर्याय. कारण की काय रे, ग्लिसेरॉल हे ऑर्डरलेस म्हणजे काय, गंधविरहित असतं, ते पांढरं असतं, विशेष म्हणजे कलरलेस असतं आणि नॉन टॉक्झिक असतं, बिनविषारी असतं. त्याच्यामुळे काय कोणचं मिळतं, ग्लिसेरॉल. जे आपण सॅपोनिफिकेशन जी प्रोसेस आहे, साबण तयार करण्याची जी प्रक्रिया आहे सॅपोनिफिकेशन, ओके, त्या प्रोसेसमध्ये आपल्याला काय होतं, जो साबण तयार होतो तो रंग नसतो त्याला, नंतर आपला लक्स, लाईफ बॉय, काय तुमचं जसं जसं त्याला ते नीम, निंबाचा अलग अलग हिरवा कलर, फुलाचा अलग, गुलाबाचा अलग, त्यात काय करते गुलाबी कलर टाकते, असं काही एन्थॉल आलं का त्याच्यात निळा कलर टाकते, म्हणजे नंतर कलर ॲड करते, पण जी प्रक्रिया असते साबणाची त्याच्यामध्ये जे सुरुवातीचा असतो तो ग्लिसरॉल असतो आणि तो का असतो, कलरलेस असतो, त्याला कोणताही रंग नसतो, वास नसतो आणि तो का असतो, बिनविषारी असतो. बरोबर, कोणचा मिळतो तर ग्लिसेरॉल. ओके, इथायल अल्कोहोल, इथायल अल्कोहोल सगळ्याला माहिती आहे काय आहे, दारू आपली जी पितो आपण, देशी किंवा विदेशी काय असेल ती, इथायल अल्कोहोल. बरोबर, मिथायल अल्कोहोल, मिथायल अल्कोहोल इज अ टॉक्झिक म्हणजे काय, विषारी असतो. बरोबर, आणि वूड स्पिरिट म्हणजेच काय, मिथायल अल्कोहोल. म्हणजे उत्तर काय असणार तुमचं, 75 नंबरचा 4 नंबरचा पर्याय. ओके, पुढचं बघा 96 नंबरचा, सॉरी नाही 76 नंबरचा 76, रमन इफेक्ट्स, रमन परिणाम कशा असं म्हणतात असा विचारलेला आहे. तर काय आहे बाबा, तर जे इन इलास्टिसिटी ऑफ फोटॉन टू द मॉलिक्यूल नॉट अ इलेक्ट्रॉन, काय इलेक्ट्रॉनशी नाही तर फोटॉनचा जो रेणूशी होणारा अप्रत्यक्ष संघातास, म्हणजे काय इन इलास्टिसिटी, काय इन इलास्टिसिटी ऑफ फोटॉन्स टू द मॉलिक्यूल, याला काय म्हणतात, रमन इफेक्ट असे म्हटले जाते. म्हणजे 3 नंबरचं उत्तर किती असतं, 76 किती असणार असतात, 3 नंबरचा पर्याय. ओके, 77 बघा, सोपं आहे 77. खालीलपैकी कार्बनचे ॲलोट्रॉप कुठले ते सांगा. कार्बनचे ॲलोट्रॉप आपल्याला माहिती आहे, कार्बनचे किती ॲलोट्रॉप आहे, तर ते आहे 3. कोणकोणचे रे, 4 आहे, सॉरी 4. एक तर ग्राफाईट, दुसरं डायमंड, तिसरं फुलेरिन्स, नाही सॉरी 3च आहे. कोणकोणचे, डायमंड, फुलेरिन्स आणि ग्राफाईट, हे 3 काय आहे, कार्बनचे ॲलोट्रॉप्स आहे, म्हणजे कार्बनचे अपरूप आहे. बरोबर, काय आहे, अपरूप आहे. कोणकोणचे तर असं, पर्याय कोणचा आहे, सेकंड नंबरचा, ब क ड. ओके, कार्बन हलाइड आणि कॅन इट काही संबंध नाही. ब क ड उत्तर आहे किती नंबरचं, 77 ब क ड, 2 नंबरचा पर्याय. 78 बघा रे काय, वनस्पतींना द्विनामीय द्विनाम पद्धती कोणत्या वनस्पती शास्त्रज्ञाने सुरू केली, जी बायनॉमियन नॉमिनक्लेचर आहे, काय बायनॉमियन नॉमिनक्लेचर ही जी प्रोसेस पद्धती ती कोणी चालू केली, तर कार्ल लिनियस, कोणी चालू केली, कार्ल लिनियस. त्याने काय केलं, जीनस आणि स्पेसिस याच्यावरून काय केलं, त्या एखाद्या प्राण्याचं किंवा एखाद्या वनस्पतीचं काय केलं, नाव द्यायला सुरुवात केली. कोणी केली होती ती, कार्ल लिनियस, बायनॉमियल नॉमेनक्लेचर. आणि पंचसृष्टी पद्धती कोणी चालू केली होती, तर आर्यच विटाकरने, कोणी, आर्यच विटाकर. ओके, क्लिअर. ओके, 79 बघा, डीएनए मध्ये सायटोसिन हा नेहमी कुठल्या अमायनो ऍसिडशी जोडी बनवतो. डीएनए मध्ये काय, सायटोसिन हा नेहमी कुठल्या अमायनो ऍसिडशी जोडी बनवतो, तर कुठल्या आहे, आता न्यू 4 पेयर आहे, इकडे बघा फळ्यावर बघतो सांगतो तुम्हाला 2 मिनिटं. डीएनए मध्ये किती असतात, 4 पेयर असतात. बरोबर, प्युरिन्स आणि पायरिमिडिन्स, काय प्युरिन्स आणि दुसरा असतो पायरिमिडिन. जो प्युरिन असतो तो ॲडेनाईन आणि सायटोसिन असतो आणि जो पायरिमिडिन्स असतो तो काय असतो, थायमिन आणि ग्वाइनिन असतो. ओके, जो प्युरिनचे ग्रुप कोणचा आहे, ॲडेनाईन आणि सायटोसिन, आणि प्युरि पायरिमिडिनचा कोणचा आहे, तर थायमिन आणि ग्वाइनिन. जो डीएनए मध्ये असतो तो ॲडेनाईन हा डबल बॉन्ड, डबल हायड्रोजन बॉन्डला कोणाशी जोडलेला असतो, तर थायमिन सोबत असतो, आणि सायटोसिन
हा ट्रिपल हायड्रोजन बॉन्ड ना काय केलेला असतो ग्वानिन सोबत जोडलेला असतो आणि आरएनए मध्ये हाच काय असतो थायमिनच्या ऐवजी काय असतो युरियासिल असतो काय असतो युरियासिल असतो ओके म्हणजे ॲडेनाईन विथ थायमिन आणि सायटोसिन विथ ग्वानिन म्हणजे आपल्याला विचारलं काय आहे सायटोसिन सायटोसिन कोणासोबत असतो तर ग्वानिन ग्वानिन किती नंबरचा पर्याय आहे तीन नंबरचा ओके क्लिअर आणि आरएनए मध्ये थायमिनच्या जागेवर काय असतं युरॅसिल असतं हे लक्षात असू द्या नंतर पुढच्या वेळेस टाकल्या जाईल याच्यावर क्वेश्चन ओके 80 नंबरचा पर्याय बघा क्वेश्चन बघा आधुनिक आवर्त सारणीमध्ये मूलद्रव्याची मांडणी ही त्यांच्या डॅश डॅश नुसार होते आधुनिक आवर्त सारणी मॉडर्न पिरियॉडिक टेबल हा कोणी मांडला रे तर हा मांडला सर हेनरी मोस्ले यांनी बरोबर सर हेनरी मोस्ले यांनी काय केला मॉडर्न पिरियॉडिक टेबल मांडला आणि त्याच्या ऐवजी जो पिरियॉडिक टेबल होता तो कोणी मांडला होता तर मेंडेलिव बरोबर आणि मॉडर्न कोणी मांडला तर हेनरी मोस्ले त्यांनी काय केलं रे आवर्त सारणीचा जो अणुअंक आहे अणुअंकाच्या क्रमांकानुसार त्याचं काय केलं मांडणी केली काय केली अणुअंकाच्या हायड्रोजन एक हेलियम दोन असं त्यांनी काय केलं अशी उचडता क्रमानुसार काय केली मांडणी केली म्हणजे याचं उत्तर काय असणार 80 चा तीन नंबरचा पर्याय ओके 81 बघा अणुभट्टीमध्ये तयार होणारी ऊर्जा निर्मितीमुळे अणुभट्टीमध्ये होणारी ऊर्जा निर्मिती डॅश डॅशमुळे होते बरोबर कशामुळे होते रे तर ती होते कोणती रिॲक्शन होती तिथं तर केंद्रकीय विखंडन न्युक्लिअर फिजन काय होतं युरेनियम जास्त हेवी मॉलिक्युल असतो तो हेमिकल स्प्लिट होऊन काय होतो दोन डॉटर मॉलिक्युलमध्ये तयार होतं म्हणजे काय कमी अणुवस्तुमान असणार न्युक्लिअर मास असणाऱ्या दोन अणुमध्ये काय होतं त्याचं रूपांतर होतं मॉलिक्युलमध्ये रूपांतर होतं आणि काय होते ऊर्जा बाहेर पडली जाते आणि तीच ऊर्जा काय असते आपली अणुऊर्जा असते बरोबर म्हणजे काय याचं उत्तर 81 दोन नंबरचा पर्याय केंद्रकीय विखंडन काय केंद्रकीय विखंडन 82 नंबर बघा हायड्रोफ्लॉवर प्लांट मध्ये डॅश डॅश काय होते हायड्रोप्लांट म्हणजे काय आपला जलविद्युत केंद्र बरोबर जलविद्युत केंद्र म्हणजे काय रे धरणात साठवलेलं पाणी धरणात साठवलेलं पाणी काय करतं खाली टाकलं जातं आणि त्या टर्बाईन्सवर टाकलं जातं आणि त्या टर्बाईन्स फिरल्या जात्या आणि त्या टर्बाईन्स फिरल्यामुळे काय होतं तुमची विद्युत निर्मिती होते म्हणजे काय धरणात साठवलेलं पाणीमध्ये कोणती ऊर्जा असते स्थितीत ऊर्जा पोटेन्शियल एनर्जी त्या पोटेन्शियल एनर्जीत नंतर काय होतं कायनेटिक एनर्जीमध्ये गतिज ऊर्जामध्ये रूपांतर होतं आणि गतिज ऊर्जेचं नंतर रूपांतर कशात होतं तर इलेक्ट्रिक ऊर्जामध्ये म्हणजे स्थितीत ऊर्जा गतिज ऊर्जा आणि विद्युत ऊर्जा म्हणजे काय होतं इथं पर्याय काय बघा चार नंबरचा स्थितीत ऊर्जेचे रूपांतर कुठं होणार आहे विद्युत ऊर्जेमध्ये बरोबर म्हणजे चार नंबरचा पर्याय तुमचा काय आहे योग्य आहे ओके 82 नंबरचा चार 83 बघा रे अन्न पदार्थाची ऊर्जा डॅश डॅश परिणामात मोजली जाते त्याचं उत्तर काय आहे कॅलरीज येतो काय सोपाच होता जे अन्न खातो आपण ते अन्न पदार्थ किस कशामध्ये असतं कॅलरीजमध्ये ते किती असते 2400 कॅलरी 2200 कॅलरी हे आपल्याला माहितीच आहे 84 नंबरचा क्वेश्चन बघा सिस पेन्सिल मध्ये शिशांचे प्रमाण किती टक्के असते सिस पेन्सिल बघा सगळे वापरते लीड पेन्सिल आहे नटराज झालं अप्सरा झालं हे काय सिस पेन्सिल आहे बरोबर हे काय सिस पेन्सिल आहे ते आपण वापरतो पण ते जो काळा जो असतो ब्लॉक तो कशापासून बनलेला असतो शिशाचा असतो का तो तर नाही लीड हे टॉक्झिक आहे म्हणजे विषारी आहे तो जर आपल्या तोंडात गेलं तर आपल्याला बाधा त्याच्यापासून बाधा होऊ शकते किंवा पोटाचे विकार होऊ शकतात त्यामुळे ते त्यात शिशे 0% असतं त्यात काय असतं ग्राफाईट असतं काय असतं ग्राफाईट असतं म्हणजे 83 उत्तर का नाही सॉरी 84 उत्तर काय असणार चार नंबरचा पर्याय ओके 85 नंबर सायन्सचा शेवटचा क्वेश्चन 85 नंबर बघा अयोग्य जोडी ओळखा काय करायचं आपल्याला अयोग्य जोडी ओळखायचे इकडे बघा हिरा का मार्बल आणि वाळू दिले आणि त्याच्यामधले एलिमेंट मॉलिक्युल दिले हिऱ्यामध्ये काय असतं मार्बलमध्ये काय असतं वाळूमध्ये काय असतं तर याचं उत्तर आहे अयोग्य सर्व योग्य आहे बघा हिऱ्यामध्ये कार्बन असतो हे माहीतच आहे आपल्याला मार्बल जो मार्बल असतो तो कॅल्शियम असतो बघा एखादा उद्घाटनाची पाटी असती किंवा आपल्या फरच्या असत्या मार्बलच्या फरच्या ते कशापासून बनलेल्या असत्या कॅल्शियमपासून बनलेल्या असतं बरोबर आणि वाळू वाळूमध्ये काय असतो सिलिका असते काय सिलिका त्याच्यापासून काय बनली असती वाळू बनलेली असती म्हणजे हे तिन्ही पण काय जोड्या योग्य आहे आणि आपल्याला काय विचारलेलं अयोग्य अयोग्य कोणचे नाही म्हणजे चार नंबरचा पर्याय यापैकी नाही ओके हे झाले सायन्सचे 15 क्वेश्चन म्हणजे इकॉनॉमिकचे 15 आणि सायन्सचे 15 30 पैकी मला मिनिमम असं वाटतं 20 तरी बरोबर यायला पाहिजे बरोबर कारण की पेपर सोपा होता अवरेज होता आणि कन्सेप्ट ज्याच्या क्लिअर असेल त्यालाच प्रश्न चांगले सुटतील ओके
चला थैंक यू नितिन सर चला